बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रातच नाही तर देशभर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथे दरवर्षी ही यात्रा भरते. इंग्रज काळाच्या अगोदरपासून बावधनमध्ये बगाडाची परंपरा चालत आली आहे. गावातील भैरवनाथाच्या मंदिरामधील सभा मंडपात असलेल्या लाकडी खांबावर ठोकलेल्या नालांवरून ते लक्षात येते. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते तर रंगपंचमीच्या दिवशी येथे बगाड भरतं. ही यात्रा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक ही यात्रा पाहण्यासाठी येत असतात. बावधनच्या बगाड यात्रेसाठी फक्त खिल्लार बैलच वापरण्याची प्रथा आहे, कारण या खिल्लार बैलांशिवाय इतर कोणताही गोवंश इतक्या ताकदीचा नाही आहे. म्हणूनच बावधनमधील प्रत्येक घरांमध्ये एकतरी धिप्पाड खिल्लार बैल सांभाळला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बगाड म्हणजे नेमकं काय. बावधन येथील यात्रेत जे बगाड वापरलं जातं त्याचं वजन तब्बल 2 ते 3 टन इतकं असतं. बगाडाला दगडाची चाकं, त्या दगडाच्या चाकावर एक कणा असतो. कण्यावरती बूट घातला जातो. बुट्यावरती साठी असते आणि साठीवरती वाघ. वाघावरती एक खांब असतो. त्या खांबावरती एक शिळसुद्धा असते. अशी बगाडाची रचना आहे. बगाडाच्या शिळाला टांगलेला नवसाचा बगाड्या असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधनच्या बगाड यात्रेला हा बगाड्या निवडला जातो. ज्या माणसाचा नवस पूर्ण झाला आहे अशा व्यक्तीला बगाड्या म्हणून निवडलं जातं. बावधन गावातील सुतार समाज मिळून हे बगाड बनवत असतात. यात्रेपूर्वी सलग 8 ते 10 दिवस 24 तास काम करून बगाडाचा गाडा पूर्ण केला जातो. बगाडाचा गाडा पूर्णपणे बाभळीच्या लाकडापासून तयार केला जातो. लोखंडाचा वापर केला जात नाही. आळदांडी चंदनाची असते आणि बगाडाला वापरले जाणारे लाकूड हे ओले असल्या कारणाने ते जास्त वजनदार सुद्धा असतं. बगाड झाल्यानंतर सर्व साहित्य हे गावातील विहिरीमध्ये ठेवलं जातं की जेणेकरून ते पुढील 2 वर्ष वापरलं जाऊ शकतं.